नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्राच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. चंद्राची बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. चंद्र दररोज सरासरी 50 मिनिटांनी रोज उशिरा का उगवतो या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर पृथ्वीवरून चंद्राची आपल्याला एकच बाजू दिसते, म्हणजे चंद्राची बॅकसाईड कधीच दिसत नाही. ती का दिसत नाही तर या संदर्भातसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. तर हा जो काही चंद्र आहे, तर तो चंद्र ज्याला आपण पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह मानतो. आता पृथ्वीचा जो नैसर्गिक उपग्रह आहे, तर एक लक्षात घ्या की उपग्रहाचे दोन प्रकार सांगितले जातात. एक नॅचरल सॅटेलाईट ज्याला आपण नैसर्गिक उपग्रह म्हणतो, आणि दुसरा आर्टिफिशियल सॅटेलाईट ज्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो. आता जे नैसर्गिक उपग्रह आहेत, त्यांच्या निर्मितीच्या संदर्भात असं सांगितलं जातं की हे नैसर्गिक उपग्रह त्या मूळ ग्रहापासूनच निर्माण झालेले आहेत. म्हणजे चंद्राची निर्मितीसुद्धा पृथ्वीपासून झालेली असं सांगितलं जातं. म्हणजे पृथ्वीवरती एक खूप पूर्वी एक मोठा लघुग्रह येऊन आदळला, आणि त्याच्यामधून पृथ्वीमधून काही मटेरियल किंवा काही भाग पृथ्वीपासून वेगळा झाला. म्हणजे जिथं आज पॅसिफिक महासागर आहे, तर तिथूनच काही भाग वेगळा झाला आणि पृथ्वीवरती खोलगट भाग तयार झाला. आज ज्या ठिकाणी प्रशांत महासागर आहे, किंवा त्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो, आणि जो काही वेगळा झालेला भाग आहे, त्याच्यापासून चंद्राची निर्मिती झाली, आणि तोच चंद्र पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमुळे पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करतो आहे असं सांगितलं जातं. तर याला नॅचरल सॅटेलाईट म्हटलं जातं, नैसर्गिक उपग्रह म्हटलं जातं. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, की जो माणूस पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी, मग ते ॲटमॉस्फिअर असेल, क्लायमेट असेल, एज्युकेशन असेल, किंवा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, तर या सगळ्या वेगवेगळ्या कारणासाठी काही सॅटेलाईट लॉन्च करतो, ज्याला आपण कृत्रिम उपग्रह. आणि हे सॅटेलाईट पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करतात. म्हणजे ज्या पद्धतीनं चंद्र रोटेशन करतो, त्या पद्धतीनंच हे सॅटेलाईट किंवा हे कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करतात. त्याच्यामुळे दोन्ही घटकांना सॅटेलाईट म्हटलं जातं. फरक एवढाच आहे की चंद्र नॅचरल सॅटेलाईट आहे, आणि जे काही आपण माणसाकडून जे काही लॉन्च केलेले यंत्र असतात, ज्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणतो, त्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो. तर चंद्र हा एक पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्राचा जो आकार आहे, तो पृथ्वीचा 1/3 आहे. म्हणजे आता पृथ्वीपासूनच तो निर्माण झाले, तर त्याचा जो काही आकार आहे, तो पृथ्वीचा 1/3 सांगितला जातो. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे, ते 384,400 किलोमीटर सांगितलं जातं. आता 384,400 किलोमीटर हे जे काय आहे, ते प्रकाश वर्ष किंवा प्रकाश सेकंदामध्ये सांगत असताना 1.28 सेकंद हे प्रकाश सेकंद. म्हणजे एक लक्षात घ्या की अवकाशामधलं जे काही डिस्टन्स मोजलं जातं, ते प्रकाश सेकंद, प्रकाश मिनिट, प्रकाश तास, प्रकाश महिने, प्रकाश वर्ष याच्यामध्ये ते मोजलं जातं. आणि पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं जे काही डिस्टन्स सांगितलं जातं, ते 384,400 किलोमीटर ते प्रकाश सेकंदामध्ये सांगत असताना 1.28 सेकंद, तर एवढं ते डिस्टन्स सांगितलं जातं. त्याच्यानंतर चंद्राचा जो परिभ्रमण आणि परिवलन कालावधी आहे, तर तो 27 दिवस 8 तासाचा आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की चंद्राला स्वतःभोवती रोटेशन कंप्लीट करण्यासाठीसुद्धा तेवढाच कालावधी लागतो, आणि चंद्राला पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करण्यासाठीसुद्धा तेवढाच कालावधी लागतो. त्याच्यामुळे चंद्राचा परिभ्रमण आणि परिवलन जो कालावधी आहे, तर तो जवळपास सारखाच आहे. आणि हा दोन्ही कालावधी, म्हणजे परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा कालावधी, एकसारखाच असल्यामुळे त्या ठिकाणी पृथ्वीवरून चंद्राची आपल्याला फक्त एकच बाजू त्या ठिकाणी दिसते. आणि त्याचबरोबर चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारे ज्या व्यक्ती आहेत, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन अल्ड्रिन, तर हे पहिले व्यक्ती ज्यांनी 21 जुलै 1969 साली अपोलोच्या माध्यमातून या ठिकाणी चंद्रावरती त्यांनी पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दररोज जो चंद्र आहे, तो चंद्र त्या ठिकाणी उशिरा उगवताना दिसतो. म्हणजे जसं आपल्या इकडं सूर्य उगवतो, सूर्य उगवण्याचा टाईम फिक्स ठरलेला आहे, थोडासा ऋतूनुसार त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस होतो,
परंतु सूर्य नेहमी सकाळीच उगवतो आणि संध्याकाळच्या वेळेस तो मावळतो, परंतु चंद्राच्या बाबतीत तसं नाही आहे. कधीकधी चंद्र आपल्याला दिवसा दुपारीसुद्धा उगवताना दिसतो, दिवसभर त्या तो आपल्याला कुठे पूर्व साईडला किंवा पश्चिम साईडला आपल्याला दिसतो, किंवा मग कधीकधी मध्यरात्रीच तो उगवताना दिसतो, कधीकधी सायंकाळच्या वेळेस तो मावळताना दिसतो. तर म्हणजे चंद्राच्या बाबतीत हे कन्फर्म का नाही आहे, जसं सूर्याच्या बाबतीत आहे. सूर्याचा उगवण्याचा टायमिंग फिक्स आहे आणि मावळण्याचा टायमिंग फिक्स आहे, ऋतूनुसार थोडाफार त्याच्यामध्ये चेंजेस होतो, परंतु तेवढा होत नाही जेवढा चंद्राच्या बाबतीत होतो. आपला जो चंद्र आहे तो चंद्र नेहमी त्या ठिकाणी उगवत असताना, दररोज चंद्र जो उगवतो तर तो एक सरासरी 50 मिनिटांनी रोज उशिरा उगवतो. तर त्याच्यामागचं जे काही कारण आहे, तर त्याच्यामागचं कारण असं सांगितलं जातं की आता इमॅजिन करू की ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीवरती आपण या ठिकाणी राहतो आहे आणि जो चंद्र आहे ते चंद्राचं रोटेशन त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे, आता आपल्याला चंद्राचं रोटेशन माहिती आहे, चंद्र पृथ्वीच्या सभोवताली कशा पद्धतीने फिरतो. समजा आता आपण या ठिकाणी राहतो आहेत आणि त्याचबरोबर चंद्राचं लोकेशन इथं असेल आणि आपण इमॅजिन करू की आपल्यासमोर चंद्र दिसतो आहे, तर आपल्यासमोर चंद्र दिसण्याची जी वेळ आहे, समजा सायंकाळचे 7:00 टायमिंग असेल, 7 PM टायमिंग असेल, आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळेस आता आपणसुद्धा स्टेबल नाही आहे आणि चंद्रसुद्धा स्टेबल नाही आहे, त्याच्यामुळे आपणसुद्धा पृथ्वीसुद्धा काय होईल फिरायला लागेल, त्याच्यामुळे आपणसुद्धा त्या ठिकाणी रोटेशन करणार आहोत आणि त्याचबरोबर चंद्राचंसुद्धा रोटेशन त्याच्या मार्गामध्ये ते चालूच राहणार आहे. आणि मग समजा इमॅजिन करू की आपण इथून निघालो, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपण राऊंड मारून 7 PM आपण इथंच आलोत, ठीक आहे, याच ठिकाणी आपण 7 PM आलोत, परंतु चंद्र जे काय आहे चंद्र तिथंच राहणार आहे का? चंद्र तिथं राहणार नाही, तर चंद्र काय होईल, थोडासा तो पुढे सरकलेला असेल, म्हणजे या ठिकाणी चंद्राचं लोकेशन असेल. आणि मग आपल्याला चंद्राला पाहण्यासाठी पुन्हा आणखीन मग एक तास पुन्हा आणखीन थोडंसं आपल्याला पुढे जावं लागेल, म्हणजे ज्यावेळेस आपलं लोकेशन या ठिकाणी येईल त्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर मग आपल्याला चंद्र दिसेल, परंतु टायमिंग तो नसणार आहे. आणि मग टायमिंग कुठेतरी 7:50 झालेले असतील किंवा 7:48 झालेले असतील, त्यावेळेस मग आपल्याला चंद्र आपल्या समोर दिसणार आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा आणखीन तीच कंडिशन असेल, आपण ज्यावेळेस 7:50 इथं येऊ त्यावेळेस चंद्र इथं नसणार आहे, तर चंद्र पुन्हा आणखीन पुढे सरकलेला असेल आणि त्याच्यामुळे मग चंद्राला पाहण्यासाठी आणखीन आपल्याला थोडासा कालावधी घ्यावा लागेल आणि मग पुन्हा आणखीन आपल्याला 50 मिनिट उशिराने, म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा आणखीन 50 मिनिटांनी उशिरा आपल्याला चंद्र दिसेल. म्हणजे थोडक्यात काय की चंद्र ही स्टेबल नाही आहे आणि पृथ्वी स्टेबल नाही आहे, त्याच्यामुळे रोज आपल्याला चंद्र जो उगवताना दिसतो तर तो डेली उशिरा उगवताना दिसतो, तर त्याच्यामागचं कारण हे आहे. तर ही होती चंद्राच्या संदर्भात काही बेसिक माहिती. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.